चला तर टेस्ट नंबर फर्स्ट पाहूया, ज्यामध्ये क्वेश्चन्स जे आहे ते प्रॉब्लेम आहेत आणि प्रॉब्लेमच सर्वात महत्त्वाचे असतात. त्यामुळं आपल्याला सर्वात पहिल्यांदा या टेस्टवर आपल्याला पहिल्यांदा प्रॉब्लेमसाठी थोडं फोकस करावं लागेल, फॉर्म्युले वगैरे. आणि फॉर्म्युलेच्या ऐवजी आपण शॉर्टकटमध्ये आपल्याला सोडवता येत असेल तर त्या पद्धतीनं आपल्याला सोडवायला लागेल, ठीक आहे. तर आपण इथे कॉन्सन्ट्रेशनचे जे वे ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन त्यावरचे 5 क्वेश्चन्स आहे प्रॉब्लेमचे. तर मी क्वेश्चन्स वाचतो आणि तुम्हाला याचं करेक्ट ॲन्सर पाहायचं आहे. तर बघा, टॉपिक नंबर जो आहे सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, त्यामध्ये वे ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशनवरचे प्रॉब्लेम आता पाहत आहोत आपण. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट असं आहे तुमचं, परसेंटेज ऑफ ऑक्सिजन इन कॉस्टिक सोडा इज, ऑप्शन ए आहे 40, ऑप्शन बी आहे 16, ऑप्शन सी आहे 8, ऑप्शन डी आहे 23. बघा पुन्हा क्वेश्चन वाचतो. परसेंटेज ऑफ ऑक्सिजन इन कॉस्टिक सोडा इज, ऑप्शन ए आहे 40, ऑप्शन बी आहे 16, ऑप्शन सी आहे 8, ऑप्शन डी आहे 23. चला याचं आपल्याला काय करायचं आहे, करेक्ट ॲन्सर पाहायचं आहे. आता सोडून पाहे तुम्ही आणि सोडवल्यानंतर याचं करेक्ट ॲन्सर सांगा. बघा आता जर आपण याचं करेक्ट ॲन्सर सांगतो म्हटलं तर पहिले आपण याला सोडून पाहू आणि मग याचं करेक्ट ॲन्सर पाहू. जसं आता परसेंटेज ऑफ ऑक्सिजन जर काढायचं असेल, परसेंटेज ऑफ ऑक्सिजन ॲटम, तर आपल्याला सर्वात पहिल्यांदा काय पाहिजे, वेट ऑफ ऑक्सिजन. आपला फॉर्म्युला काय, वेट ऑफ ऑक्सिजन मी तुमच्यासमोर फॉर्म्युला लिहून देतो, वेट ऑफ ऑक्सिजन अपॉन वेट ऑफ मॉलिक्यूल. आता इथे काय घ्यायला लागेल आपल्याला, वेट ऑफ मॉलिक्यूल घ्यायला लागेल इंटू 100, कारण त्या मॉलिक्यूलमध्ये आपल्याला विचारलेलं आहे की ऑक्सिजनचं किती परसेंटेज असेल म्हणून. आता बघा, परसेंटेज ऑफ ऑक्सिजन इन एनिवेज जर आपल्याला काढायचं असेल तर एनिवेजचं आपल्याला सर्वात पहिल्यांदा हा जो सोडियम आहे, ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन आहे, तर हे सिम्पल रेशोमध्येच आहे. त्याच्यामुळे याचं 23 असेल, याचं ॲटमिक वेट 16 असेल आणि हायड्रोजनचं असेल 1. टाका मग आता आपण, आणि टोटल मॉलिक्युलर वेट किती असणार आहे याचं, 40. म्हणजे वेट ऑफ मॉलिक्यूल किती राहणार आहे, 40. तर त्याच्यामुळे आपण आता इथं व्हॅल्यू पुटअप करू. तर सोडियम ऑक्सिजनसाठी किती घेणार आहे, वेट ऑफ ऑक्सिजन 16 घेऊ आपण. त्यानंतर खाली काय करणार आहो, वेट ऑफ मॉलिक्युल्स किती घेणार आहो, 40 आणि इंटू 100. त्याच्यामुळे सरळ सरळ याचा जर भाग गेला आपण तर हा कॅन्सल होऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर हे 4चा भाग चालला जाईल आणि त्याच्यामुळे काय येणार आहे, 40%. आणि म्हणून याचं करेक्ट ॲन्सर कोणतं राहणार आहे, ए. आणि म्हणून पहिला जो क्वेश्चन आहे, परसेंटेज ऑफ ऑक्सिजन इन कॉस्टिक सोडा इज 40, अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम सोडवणार आहोत. सेकंड नंबरचा क्वेश्चन्स पाहूया. बघा, द मोलॅरिटी ऑफ 1 dm³ ऑफ प्युअर वॉटर इज. बघा पुन्हा क्वेश्चन वाचतो, द मोलॅरिटी ऑफ 1 dm³ प्युअर वॉटर, म्हणजे 1 लिटर वॉटरची मोलॅरिटी काढायची आपल्याला, कॅपिटल एम. ऑप्शन ए आहे 55.6, ऑप्शन बी आहे 18, ऑप्शन सी आहे 1, ऑप्शन डी आहे 5.56. चला त्याचं करेक्ट ॲन्सर तुम्हाला काढायचं आहे. सांगायचं करेक्ट ॲन्सर कसं काढसाल ते सोडून पहा पहिल्यांदा. मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणजेच मोलॅरिटी ऑफ 1 लिटर वॉटर आपण गड काढायचं असेल तर आपण कसं काढणार आहोत. मोलॅरिटी म्हटलं तर कॅपिटल एम एन अपॉन vdm³, ठीक आहे. तर आता हा फॉर्म्युला वापरायचा का आपल्याला, नाही. आपण काय करणार आहोत, सरळ सरळ 1 dm³ ऑफ वॉटर, म्हणजे आपल्याला वॉटरच्या विषयी विचारलेलं आहे. 1 dm³ म्हणजेच काय होते, 1000 ml होत असते, किंवा सेंटीमीटर क्यूब म्हणतो आपण यालाच, आहे की नाही. आता 1000 cm³ म्हणजेच 1000 ग्रॅम, कारण याची डेन्सिटी काय असते, 1च असते, आहे की नाही. त्याच्यामुळं वॉटरची डेन्सिटी 1 पकडल्या जात असते. आणि म्हणून आपल्याला सरळ सरळ जर मोलॅरिटी काढायची असेल, म्हणजे नंबर ऑफ मोल्स काढायची असेल, मोलॅरिटी म्हणजेच आता इथं आपण नंबर ऑफ मोल्सच काढणार आहोत, कारण व्हीची किंमत किती आहे, 1. आणि त्यामुळं आपल्याला काय करायला लागणार आहे, सर्वात पहिल्यांदा 1000 ग्रॅम वॉटरचीच काय काढायची आहे आपल्याला, नंबर ऑफ मोल्स काढायची आहे. आणि म्हणून याची नंबर ऑफ मोल्स काढत असताना आपण काय करणार आहोत, वेट ऑफ वॉटर
सॉरी वेट ऑफ वॉटर, गिवन वेट ऑफ वॉटर जे दिलेलं आहे ते अपॉन त्याचंच काय करत असतो, मॉलिक्युलर वेट ऑफ वॉटर, मॉलिक्युलर वेट ऑफ वॉटर, कारण एक मोल वॉटरचं वेट आपण खाली घेणार आहोत म्हणजे मॉलिक्युलर वेट ऑफ वॉटर. आता वेट किती दिलेलं आहे, 1000 ग्रॅम 1 लिटर म्हणजेच, आणि मॉलिक्युलरिटी किती दिली, सॉरी मॉलिक्युलर वेट किती आहे वॉटरचं, 18. त्याच्यामुळे नॅचरली याचं जर आपण सोल्युशन्स केलं तर किती येऊन जाईल बघा, आपण याला भाग जर दिला 100 ला जर केला तर कितीचा येईल, 5 चा, पुन्हा किती राहील 100, पुन्हा 5 चा भाग जाईल, बरोबर आहे. म्हणजेच 18 पंच 90, 90 झाल्यामुळं आपल्याला काय होईल, पुन्हा 10 उरल, 10 उरल म्हणजे पुन्हा 1 शून्य आहे, म्हणून पुन्हा 18 पंच 90 आहे की नाही, म्हणजे पुन्हा इथं किती उरल, 10 उरल. त्याच्यानंतर आपल्याला काय करायला लागेल, झिरो करण्यासाठी पॉईंट द्यावं लागेल आणि पुन्हा 18 पंच 90, 18 पंच 90 असंच येत जाईल आणि त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, 6. म्हणून 50.6 हे त्याचं काय करेक्ट आन्सर आहे, आणि म्हणून इथे आपण याचं करेक्ट आन्सर लिहिणार आहोत 55.6. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया आपण. पुन्हा क्वेश्चन नंबर 3 मी आता वाचून दाखवतो आहे. 50 ग्रॅम ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ह इन 0.95 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंट, द वेट परसेंटेज ऑफ सोल्युशन इज, बघा क्वेश्चन वाचतो, 50 ग्रॅम ऑफ सोल्यूट, किती ग्रॅम सोल्यूट आहे, 50 ग्रॅम ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व्ह इन 0.95 kg ऑफ सॉल्व्हंट, द वेट परसेंटेज ऑफ सोल्युशन इज, आपल्याला काय विचारलेलं आहे, वेट परसेंटेज ऑफ सोल्युशन्स. ऑप्शन ए आहे 50, ऑप्शन बी आहे 0.95, ऑप्शन सी आहे 5 आणि ऑप्शन डी आहे 0.095. सांगा आता याचं करेक्ट आन्सर काय असेल, सॉल्व करून पहा आणि याचं करेक्ट आन्सर सांगा. आता याचं करेक्ट आन्सर पाहत असताना आपण पाहूया, चला आता करेक्ट आन्सर सोडू, काय म्हणणं आहे बघा. आपण पहिल्यांदा 50 ग्रॅम ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व, 50 ग्रॅम सोल्यूट आपण घेतलेलं आहे आणि 50 ग्रॅम ऑफ सोल्यूट आपण घेऊ आणि ते कशात डिझॉल्व केलेलं आहे सांगा, 0.95 kg. आता 0.95 kg म्हणजेच किती होत असते, ग्रॅममध्ये जर कन्वर्ट केलं तर 950 ग्रॅममध्ये. ठीक आहे, एवढ्या सॉल्व्हंटमध्ये आपण काय केलेलं आहे, डिझॉल्व केलेलं आहे. आता काय म्हणते ते, परसेंट वेट ऑफ सोल्युशन. आता 50 ग्रॅम सोल्यूट बघा, लक्षात ठेवायचं आहे, 50 ग्रॅम सोल्यूट जर किती याच्यात असेल, 950 ग्रॅम ऑफ सॉल्व्हंटमध्ये असेल तर टोटल किती ग्रॅम सोल्युशन झालं, 1000 ग्रॅम. सरळच आहे, त्याच्यामुळं हे 50 ग्रॅम कितीमध्ये आहे, 1000 मध्ये. तर 5 ग्रॅम कितीमध्ये असेल, 5 ग्रॅम कितीमध्ये असेल, 95 ग्रॅममध्ये, आणि म्हणजेच 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये किती असेल, 5 ग्रॅम असेल, आणि त्याच्यामुळं नॅचरली हे किती पर्सेंट झालं, 5%. म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणता आहे, 5. क्लिअर आहे, आपण काय कन्क्लुजन काढायचं आहे ते, तर याला असं सॉल्व करून दुसऱ्याही आपल्या मेथडनुसार सॉल्व करता येईल की आपला जो मेथड आहे परसेंट, आपला फॉर्मुला परसेंट ग्रॅम ऑफ सोल्यूट डिझॉल्व काढायचा, तर परसेंट वेट ऑफ सोल्यूट जर आपल्याला काढायचं, वेट ऑफ सोल्यूट जर काढायचं असेल तर आपल्या फॉर्मुल्यानुसारही काढलं असतं आपण, इज इक्वल टू काय राहिलं असतं आपल्या फॉर्मुल्यामध्ये सांगा, आपण जर ह्या फॉर्मुल्यानुसार सॉल्व केलं असतं याला, तर वेट ऑफ सोल्यूट किती दिलेलं आहे आपल्याला, 50 ग्रॅम दिलेलं आहे इनटू 100 डिवायडेड बाय काय केलं असतं, वेट ऑफ सोल्युशन. वेट ऑफ सोल्युशन आता इथे किती राहिलं असतं, सॉल्व्हंट प्लस सोल्यूट, सॉल्व्हंट किती आहे 950 ग्रॅम आणि सोल्यूट किती आहे 50 ग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, खाली किती आलं असतं, 1000 ग्रॅम. हे पुन्हा तुम्ही कॅन्सल केलं असतं, हे कॅन्सल केलं असतं, याचंही आन्सर काय आलं असतं, 5% आलं असतं. त्याच्यामुळे या पद्धतीनं सॉल्व करा किंवा या पद्धतीनं सॉल्व करा, सिम्पल आहे, कोणत्याही पद्धतीनं सॉल्व केलं तरी. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स पाहूया आपण, 4th नंबरचा. पुन्हा वाचून दाखवतो, अ सोल्युशन इज 0.25% बाय वेट. एक सोल्युशन आहे ज्याचं 0.25% बाय वेट आहे, म्हणजे आपल्याला जर वाटलंच तर आपण थोडंसं कन्क्लुजन्स करण्यासाठी एक सोल्युशन आहे ज्याचं वेट बाय वेट तुम्हाला दिलेलं आहे, किती आहे 0.25% एवढं दिलेलं आहे. त्याचं वेट ऑफ सॉल्व्हंट कंटेनिंग, आता एखादं जर एखादं जे वेट ऑफ सॉल्व्हंट आपल्याला काढायचं आहे, वेट ऑफ सॉल्व्हंट कंटेनिंग जर त्याच्यात किती सोल्यूट असेल, म्हणते 1.25 ग्रॅम जर सोल्यूट असेल तर त्याचं सॉल्व्हंटचं वेट किती असेल 0.25% सोल्युशन बनवण्यासाठी,
है की नहीं। तर आता हे काढायचं आहे आपल्याला। आता ही जी पहिली इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते यावून ऑप्शन ए तुमचं 500, ऑप्शन बी आहे 498.75 ग्रॅम, ऑप्शन सी आहे 500.25 ग्रॅम आणि ऑप्शन डी आहे 501.25 ग्रॅम। ठीक आहे, आता पहिल्या इन्फॉर्मेशनसून असं कळतं की सोल्यूशनचं वेट बाय वेट किती दिलेलं आहे आपल्याला, 0.25% दिलेलं आहे। याचा अर्थ आपला 0.25 ग्रॅम सोल्यूट आहे, है की नाही। 0.25 ग्रॅम सोल्यूट किती सॉल्व्हंटमध्ये आहे, आता 99.75 ग्रॅम काय राहणार आहे इथे, सॉल्व्हंट असेल, है की नाही। आता त्यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला की ॲक्च्युली एवढ्या याच्यातून आपल्याला पर्सेंटेजवरून आपल्याला कळते की किती सोल्यूटचं वेट आहे आणि किती सॉल्व्हंटचं वेट आहे। आणि आता याच याच्यात मी त्यांनी विचारलेलं आहे की जर आपल्या सोल्युशनमध्ये किती असेल 1.25 ग्रॅम सोल्यूट असेल तर सॉल्व्हंटचं प्रमाण किती आहे, असं क्वेश्चन्स विचारलेलं आहे। तर हा तुम्ही जर बरोबर विचार केला तर हा किती किती पट इन्क्रीज झाला सोल्यूट, 5 टाईम्स इन्क्रीज झाला। त्याच्यामुळं हा सॉल्व्हंटही किती आपल्याला घ्यायला लागेल, 5 टाईम इन्क्रीज घ्यायला लागेल, नॅचरल आहे। आणि म्हणून याच्यात जर आपण 5 टाईमनं जर याला मल्टिप्लाय केलं सरळ सरळ तर आपला अन्सर येऊन जाईल, आहे की नाही। तर बघा हे 5 ने आपण जर मल्टिप्लाय केलं तर 5 25 5 7 5 35 36 37 7 3, त्याच्यानंतर 9 5 45 3, 45 46 47 48 5 4 आणि 45 49, म्हणजे तुमचं अँसर कोणतं येऊन जाईल बघा, लक्षात ठेवायचं आहे। इथे आपलं जे सॉल्व्हंट आहे ते 498.75 आणि याचं करेक्ट अँसर कोणतं राहील, मग बी हे याचं करेक्ट अँसर राहील। या प्रकारे आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल, आहे की नाही। किंवा तुम्ही जर याच्यातनी आपल्या मेथडनुसारही टाकलं तरी चालते, पण आता इथे आपण कशाचं घेतलेलं आहे 100 च्या याच्यातनी, तर ठीक आहे। तर या प्रकारे आपण याला शॉर्टकटमध्ये सॉल्व करू शकतो। तर इथे तुम्हाला रेशो बरोबर पाहायचा आहे, प्रॉब्लेममध्ये जनरली असंच दिलेलं असते, हा रेशो कोणत्या तरी पटीनं वाढलेला आहे सोल्यूटचा, त्याच पटीनं आपण काय करणार आहोत सॉल्व्हंटचा रेशो वाढणार आहोत, म्हणजे तेवढ्यानं मल्टिप्लाय करायचं, म्हणजे हे त्याचं काय राहणार आहे करेक्ट अँसर। तर चेक करून घेऊया क्वेश्चन नंबर फाईव्हमध्ये 200 ग्रॅम ऑफ 5% सोल्युशन ऑफ सोल्यूट ए इज मिक्स विथ 300 ग्रॅम ऑफ 10% सोल्युशन ऑफ सोल्यूट बी, म्हणजे सोल्यूट ए आणि सोल्यूट बीचं 200 आणि 300 ग्रॅम सोल्युशन आपण 5 आणि 10% काय केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे। द वेट पर्सेंटेज ऑफ ए अँड बी इन द मिक्सचर्स आर रिस्पेक्टिवली, जेव्हा यांना आपण मिक्स केलं त्यावेळेस यांचं वेट पर्सेंटेज आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे मिक्सरमधलं। बघा ऑप्शन ए आहे 3.33 and 15, ऑप्शन बी आहे 5 and 10, ऑप्शन सी आहे 2 and 6, ऑप्शन डी आहे 6 and 2। बघा तर पहिली जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती आपण समजून घेऊया। त्यांनी काय म्हटलं आहे की 200 ग्रॅम ए सोल्यू, आपण इथे काय घेतलेलं आहे, एक सपोज एक सोल्युशन आहे, या सोल्युशन किती 200 ग्रॅम जे आहे आपण एक सोल्युशन घेतलं आहे आणि किती पर्सेंट आहे म्हणते 5% सोल्युशन आहे कोणाचं, ए या सोल्यूटचं। याचं मीनिंग काय, 5 ग्रॅम 100 ग्रॅममध्ये असेल आणि पुन्हा 100 ग्रॅममध्ये काय असेल 5 ग्रॅम असेल, याचा अर्थ टोटल किती ग्रॅम असेल, म्हणजे वेट ऑफ सोल्यूट, ॲक्च्युली जे वेट ऑफ सोल्यूट आहे किती असणार आहे 200 ग्रॅम 5% म्हणजे 10 ग्रॅम असेल, बरोबर आहे। हे झालं आपलं 10 ग्रॅम, म्हणजे आपल्याला वेट ऑफ सोल्यूट काढायचं होतं। आता त्यानंतर आपलं जे दुसरं बी हे दिलेलं आहे, या बी या सोल्युशनमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे की 300 ग्रॅम सोल्युशन घेतलेलं आहे, किती पर्सेंट 10% सोल्युशन कोणाचं, बीचं। याचं मीनिंग आता काय, जसं वरच्यासारखं आहे 100 ग्रॅममध्ये किती असेल 10 ग्रॅम, तर 300 ग्रॅममध्ये किती असेल 30 ग्रॅम, म्हणजे आपण काय करणार आहोत बीचं वेट काढणार आहोत, वेट ऑफ सोल्यूट, सोल्यूट म्हणजे वेट ऑफ सोल्यूट आहे बी, ते किती राहणार आहे इथे 30 ग्रॅम असणार आहे, ठीक आहे। आणि आता आपल्याला माहीत झालं की 200 ग्रॅममध्ये ए सोल्यूट किती होतं 10 ग्रॅम आणि 300 ग्रॅममध्ये 10% सोल्यूट बी म्हणजे किती होतं 30 ग्रॅम। आता आपण या दोन्ही सोल्युशन्सला काय केलं आहे, मिक्स केलेलं आहे। आता मिक्स जर केलं तर पहिल्यांदा आपण वेट ऑफ काय घेणार आहोत, वेट ऑफ सोल्युशन किंवा वेट ऑफ मिक्सचर, मिक्सचर जर घेतलं आपण या सोल्युशनचं ए प्लस बी, तर हे किती येणार आहे 200 प्लस 300,
मीन्स काय होईल, 200 + 300 + 500 ग्रॅम हे सोल्यूशनचं वेट होईल, म्हणून हे वेट ऑफ सोल्यूशन किंवा वेट ऑफ मिक्सचर. आता यांनी आपल्याला काय काढायला सांगितलं आहे बघा, त्यांनी म्हटलं आहे की द वेट परसेंटेज ऑफ ए अँड बी इन द मिक्सचर, या मिक्सचरमधलं वेट परसेंटेज काढायला सांगितलं आहे. तर मग आता आपण काय करणार आहोत वेट परसेंटेज काढण्यासाठी, सर्वात पहिल्याचं काढू परसेंट बाय वेट कोणाचं, एचं. कसं काढसाल, वेट ऑफ ए, जे आपलं वेट ऑफ ए आहे, इन टू 100 डिवायडेड बाय करसाल वेट ऑफ मिक्सचर, वेट ऑफ मिक्सचर किंवा वेट ऑफ सोल्यूशन, आहे की नाही. आता बघा एचं वेट किती आहे आपलं, 10 ग्रॅम, इन टू 100 डिवायडेड बाय काय येईल, 5. हे काय होईल, सरळ सरळ इथलं भाग जाईल आणि आपला आन्सर काय येईल, 2. त्याच्यामुळं वेट परसेंटेज ऑफ ए किती आहे इथे, 2. म्हणून ऑप्शन एमध्ये 2 दिसते, तर याचा अर्थ करेक्टच असेल. ऑप्शन आता आपण बी काढूनच पाहू. बीसाठी जर काढायचं असेल तर बघा, आता इथे आपण बीसाठी काढू वेट परसेंटेज ऑफ बी, बरोबर आहे, परसेंट बाय वेट बाय परसेंट बाय वेट ऑफ बी काढू आपण. परसेंट बाय वेट ऑफ बी काढायचं असेल तर वेट ऑफ बी घ्या, वेट ऑफ बी इन टू 100 डिवायडेड बाय वेट ऑफ सोल्यूशन, वेट ऑफ सोल्यूशन टाकून पहा, वेट ऑफ बी किती आहे, 30 × 100 डिवायडेड बाय 500. काय होईल, 5चा भाग जाईल 6, 6चा भाग जाईल, म्हणजे टोटल किती येईल, 6. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर कोणतं आहे, सी हे करेक्ट आन्सर आहे. अशा प्रकारे आपण आपण या क्वेश्चनचा आन्सर काय सांगतो, सी ही क्वेश्चनचा आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे, बघा एकदा पुन्हा सांगतो कसे क्वेश्चन्स होते ते बघा, लक्षात ठेवा. थोडे प्रॉब्लेमवरच आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. तर पहिलं पहा, परसेंटेज ऑफ ऑक्सिजन इन कॉस्टिक सोडा इज, कोणत्याही एखाद्या मॉलिक्यूलमधलं एखाद्या आयटमचं परसेंटेज जर काढायचं असेल तर त्या मॉलिक्यूलचं वेट खाली घेसाल, वेट ऑफ मॉलिक्यूल त्या आयटमचं वेट वरतं घेसाल, इन टू 100. आणि असं जर केलं आपण, जसं इथे आपण ऑक्सिजन 16 ग्रॅम घेतलं आणि टोटल मॉलिक्यूलचं वेट यांनी वेटचं 40 ग्रॅम घेतलं, इन टू 100 काय होईल, 40%. म्हणून याचं करेक्ट आन्सर कोणतं आलं आपलं, ए. ठीक आहे, त्याच्यानंतर जर दुसरा क्वेश्चन्स पाहिला आपण, द मोलॅरिटी ऑफ 1 dm³ ऑफ प्युअर वॉटर. 1 dm³ वॉटर म्हणजेच किती होत असते, सर्वांना माहिती असते की 1 dm³ वॉटर म्हणजेच 1 लिटर वॉटर होत असते, आणि 1 लिटर वॉटर म्हणजेच 1000 ml होते, आणि 1000 ml म्हणजेच 1000 ग्रॅम होते. त्याचं कारण आहे की वॉटरची डेन्सिटी 1 आहे म्हणून. ठीक आहे, मग 1000 ग्रॅम वॉटरमधले आपल्याला नंबर ऑफ मोल्स काढायचे आहे, म्हणजे मोलॅरिटीज काढायचे आहे 1000 याची. तर सरळ सरळ आपण काय करणार आहोत, वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. 1 लिटर वॉटर म्हणजे 1000 ग्रॅम वॉटर डिवायडेड बाय वेट अपॉन मॉलिक्युलर वेट. आपण हा फॉर्म्युला वापरल, वेट ऑफ वॉटर दिलेला आहे आपल्याला 1000 ग्रॅम, आणि मॉलिक्युलर वेट ऑफ वॉटर किती आहे, 18. म्हणजे आपला आन्सर काय येईल, 55.6. म्हणून याचं करेक्ट आन्सर तुमचं कोणतं आहे, ए. म्हणून याचं आपण करेक्ट आन्सर कोणतं काढलं आहे, ए. त्यानंतर बघा, 50 ग्रॅम ऑफ सोल्यूट इज डिझॉल्व इन 0.95 kg ऑफ सॉल्वंट, द वेट परसेंटेज ऑफ सोल्युशन इज, हे सांगितलं होतं आपण. मग याला थोडक्यात मी लिहिलं, 50 ग्रॅम सोल्यूट हे 0.95 kg सॉल्वंटमध्ये आहे, बरोबर आहे. आता याचा अर्थ तुमचं, याचं मिनिंग तुमच्या डोक्यात आलं असेल की म्हणजेच 0.95 kg हे वेगळं युनिट आहे, हे वेगळं युनिट आहे, मग एका युनिटमध्ये केलं मी याला, तर हे असं झालं, आहे की नाही. तर 50 ग्रॅम 950 ग्रॅममध्ये आहे, म्हणजे टोटल व्हॉल्यूम सोल्युशनचं किती आहे, 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅममध्ये जर 50 असेल, बरोबर आहे, 1000 ग्रॅममध्ये जर 50 असेल तर 100 ग्रॅम सॉल्वंटमध्ये 5 ग्रॅम असेल, नॅचरल गोष्ट आहे. म्हणून याचा आन्सर काय राहणार आहे, सी आन्सर राहणार आहे. तसंच आपण इकडेही सॉल्व करून पाहिलं आहे की ह्या फॉर्म्युल्यानुसार जे वेट दिलेलं आहे, इन टू 100 डिवायडेड बाय वेट ऑफ सोल्युशन, वेट ऑफ सोल्युशन इथं किती येणार आहे, 1000 ग्रॅम. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आपण पाहिला होता, फोर्थ नंबरचा, अ सोल्युशन ऑफ इज 0.25% बाय वेट. एक सोल्युशन आहे ज्याच्यातनी 0.25% बाय वेट दिलेला आहे. आता त्याचमध्ये द वेट ऑफ सॉल्वंट कंटेनिंग 1.25 ग्रॅम ऑफ सोल्युशन वुड बी, सोल्यूट वुड बी. जेव्हा त्याच सोल्युशनमध्ये 25% सोल्युशनच बनवायचं आहे, पण त्याच्यात आता सोल्यूट किती घ्यायचं आहे आपल्याला, 1.25 ग्रॅम सोल्यूट घ्यायचं आहे, तर त्यावेळेस त्याचं सॉल्वंटचं वेट किती घ्या लागेल. तर मग हे ऑप्शन दिले होते, तर आपण सिम्पलमध्ये वेट बाय वेट माहिती घेतली पहिल्यांदा. 0.25% सोल्युशन आपल्याला बनवायचं असेल कोणतंही,
तर त्यासाठी आपण ॲक्च्युली आपल्याला 0.25%हून काय माहिती झाली की सोल्यूटचं वेट 0.25 ग्रॅम आहे आणि सॉल्वंटचं वेट 99.75 ग्रॅम आहे, ज्याच्यामुळे 100 ग्रॅम सोल्युशनचं वेट होईल. ठीक आहे, आता त्यांनी सांगितलं की जर तुम्ही सोल्यूटचं वेट किती घेतलेलं आहे, म्हटलं की सोल्यूटचं वेट तुम्ही जर 1.25 ग्रॅम घेतलं तर सॉल्वंट किती असेल, तर हे तुम्हाला माहिती आहे सोल्यूट किती पट वाढलेलं आहे, 5 टाईम्स वाढलेलं आहे, त्याच्यामुळे सॉल्वंटही किती टाईम्स वाढेल, 5 टाईम्स वाढेल, त्याच्यामुळे 5 ने आपण मल्टिप्लाय केलं तर आपला अँसर कोणता येईल, बी. त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यातला अँसर कोणता आला आपला, बी. आता नेक्स्ट क्वेश्चन्स आपण 5th नंबरचा क्वेश्चन्स पाहिलेला आहे. थोडा क्वेश्चन तुमच्यासाठी नवीन याच्यासाठी विद्यार्थ्यासाठी टिपिकल्टच आहे, पण यांनी सिम्पलमध्ये आपण इन्फॉर्मेशन्स पहिले समजून घेऊया प्रॉब्लेम सोडवत असताना. तर इथे प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 200 ग्रॅम 5% वेट बाय एक सोल्युशन आहे, की 200 ग्रॅम असणारं एक 5% ए सोल्यूट असणारं सोल्युशन आहे. त्यानंतर दुसरं एक सोल्युशन आहे 300 ग्रॅम सोल्युशन आहे 10%वालं सोल्यूट बी असणारं, आणि त्यामध्ये जर आपण हे दोन्ही सोल्युशन जर काय केले मिक्स केले तर वेट पर्सेंटेज ऑफ ए किती होईल आता आणि वेट पर्सेंटेज ऑफ बी किती होईल असं विचारलेलं आहे. मग सर्वात पहिले आपण एक साधी इन्फॉर्मेशन सॉल्व करू की 200 ग्रॅममध्ये 5% म्हणजे किती वेट ऑफ सोल्यूट, कारण आपल्याला वेट ऑफ सोल्यूट महत्त्वाचं आहे, 500 ग्रॅममध्ये वेट ऑफ सोल्यूट किती आहे तरच आपण काय काढू शकतो पर्सेंट किती आहे त्याचं. तर त्याच्यामुळे वेट ऑफ सोल्यूट काढण्यासाठी जसं 5 ग्रॅम 100 ग्रॅममध्ये असेल तर दुसऱ्या 5 ग्रॅम 100 ml मध्ये असेल, म्हणजे असं टोटल किती ग्रॅम असेल, 10 ग्रॅम सोल्युशनमध्ये असतील सोल्यूटचं वेट 5% अर्थ. आणि हे जे 300 ग्रॅम 10% अर्थ काय होता की 100 ग्रॅम सोल्युशनमध्ये किती असेल 10 ग्रॅम असेल, है ना, 10 ग्रॅम सोल्यूट असेल, तर असं दुसऱ्या 100 मध्येही किती असेल 10 ग्रॅम असेल, आणि तिसऱ्याही 100 ग्रॅममध्ये काय असेल 10 ग्रॅम असेल, म्हणजे टोटल सोल्यूट किती आहे आपलं, याच्यावर इन्फॉर्मेशन काय कळते की 30 ग्रॅम, म्हणजे वेट ऑफ सोल्यूट आपल्याला ए आणि बी माहीत झालं. मग आता आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकू की वेट ऑफ पर्सेंट वेट ऑफ ए काढायचं असेल तर वेट ऑफ ए इंटू 100 डिवायडेड बाय वेट ऑफ मिक्सर, मिक्सरचं वेट काय 200 + 300 टाका मग इथे, आणि आपण जर सॉल्व केलं याला तर आपल्याला याचा अन्सर काय येते 2 येते. सिमिलरली आपण सेकंड याचा अन्सर जर सॉल्व करतो म्हटलं तर वेट ऑफ बी इंटू 100 डिवायडेड बाय वेट ऑफ सोल्युशन हे जर इथं पुटअप केलं तर तुमचं अन्सर येते 6, आणि त्याच्यामुळे याचं करेक्ट अन्सर कोणता आहे, सी.